कोल्हापूर शहरातील भाजी मंडईत चढ्या भावाने भाजी विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावर लक्ष ठेवण्यासाठी महानगरपालिकेने पौडी विभागाची पथकं तैनात केल्यानं चढ्या भावाने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आता चाप बसलाय. कोरोनामुळे दैनंदिन भाजीपाला असो अथवा किराणा माल मिळवण्यासाठी शहरवासियांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. संचारबंदीच्या काळात शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महानगरपालिकेने भाजी विक्रीची केंद्र सुरू केली आहेत. भाजी खरेदीच्या ठिकाणी गर्दी झाल्यास ती केंद्र बंद केली जातील असा सज्जड दमही महानगरपालिकेने भाजी विक्रेत्यांना आणि शहरवासियांना दिलाय. कोरोनामुळे मालाची आवक कमी आणि मागणी जास्त आहे, त्यामुळे गेले 4 दिवस भाजी विक्रेत्यांनी चढ्या भावाने भाजी विक्री केली आहे. याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळताच भाजी विक्रीच्या ठिकाणी महानगरपालिकेच्या पवडी विभागाची पथकं तैनात करण्यात आली आहेत. रस्त्यावर पट्टे मारून योग्य ते अंतर ठेवून भाजी विक्रेत्यांना त्या ठिकाणी बसवण्यात आलंय. गर्दी झाल्याचं दिसून येताच पवडी विभागाच्या पथकाकडून समजही दिली जातीये. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, जादा दरानं भाजी विक्री करू नका असं महानगरपालिकेच्या पवडी विभागाची पथकं बाजारात स्पीकरच्या माध्यमातून आवाहन करताना दिसून येत आहेत. या भागातील सर्व भाजीवाल्यांनी नम्र विनंती करण्यात येते की कोणीही जास्त भावाने भाजी विकू नये. जर तसे आमच्या निदर्शनास आलेच तर कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे ती भाजी जप्त करण्यात येईल व त्यांच्यावर जे काही दंडात्मक कारवाई करण्याचा विषय आहे तो करण्यात येईल. कृपया कोणीही जास्त दराने भाजी विकू नये. अत्यावश्यक सेवा म्हणून शहरातील राजारामपुरी, गांधी मैदान, कावळा नाका, पाडळकर मार्केट, कपिल तीर्थ मार्केट, शिंगोशी मार्केट, गंगावेस, संभाजीनगर, नार्वेकर मार्केट, बावडा मार्केट यासह अन्य ठिकाणी रस्त्यावर भाजी विक्रीची केंद्र महानगरपालिकेने सुरू केली आहेत. भाजी खरेदी करताना नागरिकांनी गर्दी टाळा आणि योग्य ते अंतर ठेवा असं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे.